नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वजण येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी अगदी कसून तयारी करत आहात. तुमच्या या परीक्षेच्या तयारीलाच काही मदत व्हावी म्हणून आम्ही MPSC मित्र या यूट्यूब वाहिनीवरून काही मार्गदर्शक चित्रफिती प्रसारित करत आहोत. याचा उद्देश हाच आहे की तुमच्या परीक्षेला जास्तीत जास्त मदत मिळावी, तुम्हाला काही प्रश्नांविषयी मार्गदर्शन मिळावं आणि अभ्यासाला नक्कीच प्रोत्साहन मिळावं. तर आज आपण असेच काही प्रश्न बघणार आहोत, काही प्रश्न प्रकार बघणार आहोत, काही संभाव्य प्रश्न प्रकार असतील की कशाप्रकारे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं कशी लिहायची, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आजच्या चित्रफितीमध्ये आपण बघणार आहोत. आणि यापुढेही अजून काही चित्रफितींमध्ये तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत जाईल. आता आपण प्रश्न बघूया. मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा. मगाशीच आपण बघितलं आहे की काळ ओळखा हा प्रश्न अगदी हमखास दिसतो. आता आपण पाहूया की मी निबंध लिहिला असेल याचा काळ कुठला असेल. हे चार पर्याय आपल्याला दिले आहेत. आता जेव्हा आपल्याला काळ ओळखायला सांगितलं असेल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक तक्ता आला पाहिजे. कोणता तो आपण बघूया. हाच तो तक्ता. मोरा वाळंबे यांचं सुगम मराठी व्याकरण लेखन या पुस्तकामधला हा तक्ता आहे. हा तक्ता जर तुमच्या लक्षात असेल, जवळपास तुम्ही पाठच केला असेल, तर काळांवरचे कुठलेही प्रश्न तुम्ही अगदी अचूक पद्धतीने सोडवू शकता. पाहूया आपण. सर्वप्रथम काळाचे महत्त्वाचे तीन प्रकार तुम्हाला माहिती आहेत. पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे भविष्यकाळ. हे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत. यानंतर या तीन काळांचे चार उपप्रकार आहेत. ते कोणते आहेत? एक साधा, एक अपूर्ण, एक पूर्ण आणि एक रीती. हे चार, या तीन काळांचे अजून चार प्रकार आहेत. यातला जो साधा काळ आहे तो साधा काळ आहे. त्याचं उदाहरण आहे मी निबंध लिहितो किंवा लिहिते. आता लिहितो हे पुल्लिंगी क्रियापद झालं आणि लिहिते हे स्त्रीलिंगी क्रियापद झालं. हा साधा काळ आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक काळाचं उदाहरण द्यायला साधा काळ वापरतात. वर्तमान काळाचं उदाहरण काय? मी निबंध लिहितो. भूतकाळाचं उदाहरण काय? मी निबंध लिहिला. आणि भविष्यकाळाचं उदाहरण मी निबंध लिहीन. या क्रियापदावरूनच तुमच्या लक्षात येतं की ह्याचा काळ कुठला आहे. पण आता जेव्हा आपण त्याच्या उपप्रकारांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला यातला फरक लक्षात घ्यायला लागतो. तर तेव्हा एक सोपी युक्ती म्हणजे जेव्हा आपल्याला साधा काळ ओळखायचा असेल तेव्हा ते क्रियापद एकेरी असतं. म्हणजे लिहित आहे हे कसं? दुहेरी संयुक्त क्रियापद झालं. हे संयुक्त क्रियापद झालं, हे संयुक्त क्रियापद झालं. पण लिहितो हे झालं एकेरी क्रियापद, ज्याच्यामध्ये एकच शब्द आहे. जेव्हा केव्हा एकेरी क्रियापद असेल तेव्हा तो साधा काळ असतो. म्हणजे तुम्ही वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे की भविष्य काळ आहे हे ओळखल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे जर ते एकेरी क्रियापद असेल तर तो आहे साधा काळ. आता आपण अपूर्ण काळ बघूया. अपूर्ण म्हणजे जो पूर्ण झालेला नाही तो. हां, अपूर्ण काळालाच चालू काळ असंही म्हणतात. म्हणजे तेव्हा क्रिया चालू असते, पूर्ण झालेली नसते. आता वर्तमान काळाचं उदाहरण काय? मी निबंध लिहित आहे. यातून तुमच्या लक्षात येईल की ती क्रिया चालू आहे. आणि वर्तमान काळाचं लक्षण म्हणजे त आहे. लिहित आहे, वाचत आहे, खेळत आहे, अशा प्रकारची सगळी वाक्य ही अपूर्ण वर्तमान काळामध्ये येतात. आता पुढचं उदाहरण आहे लिहित होतो. आता त आहेच, इथेही त आहे, इथेही त आहे. फक्त इथे आहे आहे ज्याचं वर्तमान काळ हे निदर्शक आहे, होतो भूतकाळ, असेन भविष्यकाळ. म्हणजे जेव्हा क्रियापदामध्ये त आहे, त होतो आणि त असेल अशा प्रकारची रचना असते तेव्हा तो असतो अपूर्ण काळ किंवा चालू काळ. आता आपण पूर्ण काळ बघूया. पूर्ण काळ म्हणजे नावावरून लक्षात आलं असेल की क्रिया पूर्ण होते. मी निबंध लिहिला आहे, हां, इथे क्रिया पूर्ण झाली. म्हणजे ला आहे, इथे ला होता आणि इथे ला असेल. हा इथे फक्त फरक आहे.
जसं आपण सुरुवातीला बघितलं अपूर्ण काळामध्ये त आहे, त होता, त होतो आणि त असेन. त्याच्यानंतर पूर्ण काळामध्ये ला आहे, ला होता आणि ला असेल. ही लक्षणं असली की तो झाला पूर्ण काळ. यानंतर आहे रीतिकाळ. त्याला रीती असं म्हणतात कारण रीत किंवा पद्धत म्हणजे एखादी क्रिया सतत सुरू असेल, त्या क्रियेची रीत दर्शवणारा हा काळ असेल तर त्याला रीतिकाळ म्हणतात. मी निबंध लिहित असतो, हां लिहित असतो म्हणजे ही रीत आहे, लिहिला आहे, लिहित आहे, लिहितो असं नाही आहे तर लिहित असतो, हां म्हणजे सतत लिहित असतो अशा प्रकारची अशा प्रकारचा अर्थ त्यातून अपेक्षित आहे. हां म्हणजे त असतो किंवा असते, असते लिहिलं म्हणजे स्त्रीलिंगी रूप आहे, पुल्लिंगी रूप आहे असतो. मी निबंध लिहित असे म्हणजे त्या काळी मी निबंध लिहित असे, असं जर वाक्य असेल तर ते झालं रीती भूतकाळ. मी निबंध लिहित जाईन म्हणजे यापुढे मी निबंध लिहित जाईन, तर तो झाला रीती. त जाईन, त असे आणि त असतो. आता इथे फक्त कर्ता बदलला किंवा हे सर्वनाम बदललं, मी निबंध लिहित जाईन, तो निबंध लिहित जाईल. हां जर समजा तो असेल तर ह्या क्रियापदामध्ये बदल होतो, हां ते तुमच्या लक्षात येईलच. सर्वनामाप्रमाणे क्रियापदात बदल होतो पण मुख्य त्याचा जो काळाचा अर्थ आहे तो कायम राहतोय, जाईल आणि जाईल. जर तो असेल तर तो निबंध लिहित जाईल आणि मी असेल तर मी निबंध लिहित जाईल. हां म्हणजे फक्त हा न आणि ल हा जो फरक आहे तो लक्षात ठेवा. तर आता जेव्हा तुम्ही हा तक्ता लक्षात ठेवाल की मुख्य काळ कुठले, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, त्याचे चार उपप्रकार, साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. साधा ओळखायचा म्हणजे एकेरी क्रियापद, म्हणजे नक्की 100% तो साधा काळ आहे. जेव्हा दुहेरी क्रियापद असतं तेव्हा तो आहे, हां आहे, आहे म्हणजे वर्तमान काळ, तो होतो म्हणजे भूतकाळ आणि त असेल म्हणजे भविष्यकाळ. त्याच्यानंतर मी निबंध लिहिला आहे, इथे ला आहे, इथे ला होता आणि ला असेल. यानंतर रीती आहे, मी निबंध लिहित असतो, हां त असतो, त असे आणि त जाईन. तर जेव्हा तुम्ही काळाचा अभ्यास कराल तेव्हा हा तक्ता लक्षात ठेवा. याच तक्त्यामध्ये वेगवेगळी वाक्य वापरून लिहा. म्हणजे मी निबंध लिहितो तसं मी अभ्यास करतो, मी पुस्तक वाचतो, मी पोहायला जाते, अशा प्रकारची वाक्य तयार करा आणि ती वाक्य या अशा तक्त्यामध्ये लिहून पहा. म्हणजे तुमचा काळांचा अभ्यास अगदी पक्का होईल आणि काळांवरती हमखास एक किंवा दोन प्रश्न नक्कीच येतात आणि ते सोपे असतात. आणि अजून एक म्हणजे बरेचदा ते रीतिकाळावर विचारले जातात कारण रीतिकाळ हा ओळखायला अवघड जातो. तर रीतिकाळ नक्की लक्षात ठेवा आणि बाकीचे जे पण सर्व काळ नक्की लक्षात ठेवा.